महाराष्ट्र राज्यामध्ये ढगफुटी झाल्यासारखा पाऊस पडत आहे, त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर गोरगरिबांच्या घरांचे नुकसान झाले आहे, तसेच शेतकऱ्यांच्या पिकांचे सुद्धा नुकसान झाले आहे. यासाठी महाराष्ट्र राज्याने खबरदारी घेण्याच्या उपाययोजना करायला पाहिजे होत्या, परंतु तशा करताना दिसल्या नाहीत. परंतु काल मोठ्या प्रमाणावर पुण्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. परंतु यावर माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की हा जो पाऊस झालेला आहे हा पुण्यात 100 वर्षामध्ये जो रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला आहे त्याच्यापेक्षाही पाऊस हा कमी झाला आहे, आणि पाऊस किती पडावा हे महानगरपालिका ठरवत नाही असं त्यांनी असंवेदनशील विधान केल्याचं समजत आहे. माननीय देवेंद्र फडणवीसजी, पुण्यात जो पाऊस झाला याची जर आपल्याला खबरदारी घेता येत नसेल तर आपण यापुढे भारतीय जनता पार्टीने पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढू नये अशी मागणी रिपब्लिकन पार्टी पेक्षा खरात पक्ष आपल्याला करत आहे.